मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आजपासून गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. ते आज मराठवाड्यात दौरा करतील तर उद्या ते विदर्भात जातील. गेल्या 2 आठवड्यांपासून गारपीटीनं राज्यातली जनता त्रस्त असताना नेते मंडळी मात्र निवडणुकीच्या राजकारणात दंग आहेत अशी टीका होतीये. अद्याप पंचनाम्यांचं काम पूर्ण झालं नसल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळू शकलेली नाही. अखेर मुख्यमंत्र्यांना गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्याचा मुहूर्त सापडलाय. आपण पंतप्रधानांशीही याबाबत चर्चा केल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. राज्यात 8,50,000 हेक्टर शेतीचं गारपीटीमुळे नुकसान झाल्याचं ते म्हणाले. झी तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. आचारसंहितेचं कुठलंही कारण दिलं जाणार नाही. उद्याच्या आपल्या गारपीटीच्या गारपीटग्रस्त भागामधल्या दौऱ्यामध्ये आपण महत्त्वाच्या घोषणा कराल आणि त्या इम्प्लिमेंट केल्या जातील हे आपण बघणारच जातील. नाही, मी घोषणा उद्या नाही करणार. मी तिथं पाहणी केल्यानंतर मी घोषणा मुंबईला आल्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घोषणा करेल. आणि त्यामुळे मला वाटत नाही की कुठल्याही आचारसंहितेची आड येईल. आज एखादी आपत्ती आली असेल तर आपत्तीचं निवारण करण्याकरता शासनाला पुढं यावंच लागेल. ते काही मतं जिंकण्याकरता ही जी घोषणा नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं मी पंतप्रधान कार्यालयाशी बोललेलो आहे. उद्या एक टीम येणार आहे केंद्र सरकारची. कृषी मंत्र्यांशी माझं बोलणं चालू आहे. त्यांनीही वेगळे दौरे केलेले आहेत. ते करतायत दौरे. त्यामुळे ती टीम येईल. केंद्राची जास्तीत जास्त मदत मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.